धुळे शहराचे विद्यमान आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या स्थानिक विकास निधीतून देवपूर येथील प्रभाग क्रमांक 3 मधील विटाभट्टी परिसरात रस्ता कामाचे लोकार्पण स्वतः आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते पार पडले. धुळे देवपुरातील प्रभाग क्रमांक 3 मधील विटाभट्टी परिसरातील राज चिकन सेंटर ते लोकेश वेल्डिंग दुकानापर्यंतचा रस्ता अतिशय खड्डेयुक्त झाला होता. त्यामुळे येथील रहिवाशी व वाहनधारकांना रस्त्यावरून जाताना मोठी अडचण येत होती. यासाठी स्थानिक रहिवाशांनी रस्ता बांधण्यासाठी आमदार शहांकडे पाठपुरावा केला होता. त्याअंतर्गत आमदार शहांनी दखल घेत आपल्या स्थानिक विकास निधीतून 10 लाखांचा निधी मंजूर करत सदर रस्ता बांधणीचा लोकार्पण केला. यावेळी नाशिर पठाण, सईद बेग, महिला जिल्हाध्यक्षा फातिमा अन्सारी, चिराग अदिल खान, नुरा शेख, अब्दुल गणी अन्सारी, कैसर अहमद आदी उपस्थित होते. देवपुर बस स्टैंड से लेकर महिलाओं की शौचालय तक रास्ते का लोकार्पण किया है. इस काम को आमदार स्थानिक विकास निधि से हमने 10 लाख रुपए का फंड दिया था. इसके लिए हमारे यहाँ के जो कार्यकर्ता है, कैसर पेंटर, नजर खान, चिराग भाई और हमारी शहर अध्यक्षा फातिमा मैडम, ये लोगों ने मेरे पास निवेदन दिया था कि रास्ते की वजह से बारिश में चलने फिरने में बहुत तकलीफ होती है, ये रास्ता होना चाहिए. हमने इनकी बात को मान्य करते हुए 10 लाख रुपए का निधि देकर ये काम को पूरा किया है और आज इसका हमने लोकार्पण किया है.